सकाळी सकाळी मुलींचं चाललं आहे दूध आणि ब्रेड. असं असलं खायला तर बरं वाटतंय ना. जेवण नको है ना सोना. काय ग काय झालं इकडे बघ. हा नाश्ता चाललाय 12 वाजता. चला बघा मुलींना दूध दिलं होतं मी प्यायला आणि अर्धं पिले आहे तर अर्धं सांडून दिलंय. सांडून सगळं प्लेट कधी मुलांचं असंच असतंय. आणि आज सकाळीच माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे. भाजी बनवलेली आहे. त्यानंतर डाळ भात आणि चपात्या पण करून झाल्या. काल मला बोललेले की मी चपात्या करतो पण ते आणखी झोपलेत. तुम्हाला दाखवते बघा झोपलेले आणखी. आणि चपात्या पण बनवून झाल्या आणि तुम्हाला सांगतात तर मी चपात्या करतो. आणि ऊन भरपूर आहे बाहेर. ऊन चालू झालं आहे. लग्नाची सीझन आहे. आणि बघा कशी झोपले. आज चपात्या करणार होते. टोमॅटोमध्ये टाका. आज चपात्या करणार होते. आणि मुलींचं चाललंय इथं खेळायचं काम. मुली खेळतात. कपडे पण धुवून झालेत माझे. सगळे कामं झालेले आहेत. आम्ही रेडी आहोत. आज पोरींनी जे काल केलं होतं जशी पेंडी झाली होती त्याचा आज ब्लॉग टाकणार आहोत आम्ही. आज टाकत ना पप्पा. काय माहिती नाही. ठीक घेतल्यानंतर मग आम्हाला माहिती पडेल ना. आता बघा बघा ना काय संपले ना. अर्धीच चपाती दिलेली आहे. अर्धीच चपाती दिले ना. भात दिले थोडासा. कशी जेवते बघा. 1 वाजता जेवायला दिले तर 1:30 वाजून चाललंय. जेवणाचे नाटक बघा. हे तरी खाते परी तरी खाते. ही बारकी अजिबात नाही. जेवणार ना आज फटाफट. जेवू दे तिच्या याच्या हाताने जेवायचं. इकडे टीव्ही चालू. काल तो चालू इकडे नका तरी लग्न. लग्नाला गेलं पण बघा लग्न इथे लग्न जुने सगळ्या बसून मोठे झाले. लग्नाला जायचं होतं मला. मी जाणार होते पण माझी तब्येत तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवस झाले बरोबर नव्हती. सर्दी खोकला जसा वगैरे त्यामुळे जाणं योग्य नव्हतं. त्यामुळे जायचं भेटलंच नाही जायला मला. त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागते. सॉरी लग्नाला आली नाही कारण की माझ्या आत्याच्याच मुलीचं लग्न होतं आणि जायला नाही भेटलं मला. जिचं लग्न झालं तिला तरी कॉंग्रॅच्युलेट कर. हो करते ना. काय नाव आहे तिचं. नाही माहिती. तिला दिदीच बोलतात सगळे. दिदी 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 म्हटलं नाव पण माहित नाही. काय नवरी. काय नवरीचं नाव नाही माहिती. बरं सल्ला क्या मालूम नाही क्या असं होईल का. यांच्याकडे यांच्या सगळ्या गावचे जे इकडचे तिकडचे लांब लांबचे नाते आहेत. मला माहिती पण नाही. आता तिचे नाते आहेत मला ऑब्व्हियसली माहिती नसणार. नाव काढते. कोण आहे कोण आहे कोण आहे. येतच नाही. येत नाही म्हणजे मी काय तिथं राहतो का तुमच्या इथे मुरबाडला. नाही मला कसं माहिती असणार. आपण इथे ठाण्यात राहतो. फिरले तर तुम्हाला माहिती पडेल ना नाती होती. अरे पण कधी फिरणार. हे लग्नांमध्येच फिरायचं असतं. इतर वेळेला उगाच कोण कोणाच्या घरी जातं का. लग्नाला आम्हाला जायलाच नाही भेटलं. आणि आता तसंही कोरोना टायमिंग मध्ये जास्त लोकांना अलाउड नाहीये त्यामुळे विषय येतच नाही. जे बोलतात ना नातेवाईकांशी एकदम घनिष्ठ संबंध असतील ना टॉप 50 मध्ये तीच लोक असतात फक्त. बाकीच्या लोकांना
वगळून टाकतात. बाकीचे आता आपल्या बिल्डिंग मध्ये फक्त जेमतेम 25 माणसं होते. वरती पण हळदी समारंभ होता तेव्हा पण आपली 25 माणसं. हा ते पण आलटी पलटी 25 जात होते. आलटी पलटी जायचं आणि बस. हा आणि लग्नाला पण 25 माणसंच होते लग्न लावायला. म्हणजे आय थिंक माणसं काही जास्त जात नाही, थोडीच जातात या कोरोनाच्या आजारामुळे. आणि कोणी कोणी घाबरून तर अजिबात लग्नाला जात नाही. गावाला नाही असा विषय काय, पण इकडे जरा जास्त, शहरामध्ये जास्त आहे. गावाला कसं बिंदास गावात केलं तरी कोण नाही, सगळे गावातले हँडल करायला असतात, त्यामुळे एवढा काही विषय नसतो. तरी पण कोण ना कोणतरी कंप्लेंट करणार, मग ते पोलिसांपर्यंत जाणार, पोलीस येणार, ते दंड वगैरे लावणार, हे प्रकार होतात. असा विषय आहे. चल तू का आज लाल छडी मैदान खडी. लाल छडी म्हणजे लाल लाल कपडे घातले असं. पण मला तो होत नव्हता ड्रेस, आता होतो मला पोटाला. बघा सही झालंय, फिटिंग होत होता करून घातला. नाही कधी घेतलेला तो ड्रेस आहे, नाही ते 8-9 महिने झाले ड्रेसला घेऊन. आणि आमचे टी शर्ट असं ठेवायचं. चालत काय नाही, असं ठेवायचं तसं ठेवायचं. शिकाय येऊन घ्या. ते बघा ते बघा, सगळं लक्ष टी व्ही मध्ये पोरींचा. ते बघा इकडे चालले बदलायचे काम. जेवायचं काय नाही, तोंड बघू का आकर. ते बघा काहीच नाही तोंडात. बघू आकर आकर. ते बघा तोंडात काहीच नाही. एक वाजता जेवण दिलेले, 2 वाजून गेले तरी जेवत नाही पोरगी. चारते तर बघा कशी रडते. मला म्हणता पोरी जेवत नाही तर नको जेवू दे. बघा नाही जायचं त्यांना जेवायला. काहीच नाही संपलं. अगं तिला हातानेच खाऊ दे ना, जेवढं खायचं तेवढं. एक घास, 2 घास, 4 घास. 4 काय 5 पाव वाजतील तरी खाणार नाही ती. पण 1 घास 2 घास खाऊन उठू दे ना तिला, परत भूक लागली परत घेईल. नाही ना तिला भूक लागेल. ती बरोबर तिथे केळी शोधायला जाईल. केळी खाईल काय खाऊ हाय का नको. का 5 वर्ष पूर्ण आली तुला, 6 वर्ष चालू येईल. छोटी आहेस का तू आता, पहिली ना अशी सगळा व्हिडिओ. मी झाले आता आईकडं. मी नाही तुम्हाला तिथे चालायला थांबलं. मी जाते आईकडं. आणि हा दरवाजाला मी कडी लावणार तिकडून आणि मग लॉक करणार. मग कसं खोलणार, कसं खोलणार. मी बाहेरून लॉक करणार आहे. चावी असून काय फायदा आहे तिकडे. हा जो दरवाजा आहे त्याची मी कडी करणार आणि तिकडचं लॉक करणार. मग चावी असून फायदा नाही. मी ह्या दरवाज्याला पण कडी केली. मग कसे खोलणार. बाहेरची कडी कशी खोलणार. पण बाता करायला नाही येत आहे. जेवायला का नको, हुक्का लागत नाही. का जेवायला नको, उद्यापासून जेवण बनवतो.